2 ऑक्टोबर आणि 2014 साली एक स्वच्छता मोहीम म्हणून राबवण्यात आली. मग 2 ऑक्टोबरलाच का आपण आपलं कॉलेज महाविद्यालय साफ करायचं किंवा आपला परिसर साफ करायचा? नेते लोक पण काय करतात, त्या दिवशी झाडू घेणार आणि साफ करणार. आपण वर्षभर का नाही करत? व्हिडिओ बघण्याच्या अगोदर सँडी आणि यादव याच्या खाली जे रेड बटन आहे सबस्क्राईब, ते प्रेस करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि जी घंटा दिसते तीही दाबा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, आपण वेगवेगळ्या डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म मधून भेटत आलेलो आहे. आज महाराष्ट्रात हवा किंवा चर्चा आहे राजकारणाची आणि निवडणुकीची. चला जाऊया आपण तरुणांकडे जे सगळ्यात जास्त बहुमूल्य वाटा असणार आहे त्यांचा मतदानामध्ये. चला जाऊया त्यांच्याकडे आणि जाणून घेऊया नक्की त्यांच्या मनात काय चालू आहे, त्यांच्या समस्या काय आणि उमेदवार नक्की कसा असावा. या माझ्या पाठीमागं. सगळ्यात तरुण देशाचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक. चला भेटूया निवडणुकीतील सर्वात महत्वाच्या घटकाला म्हणजेच तरुणाईला. आपण त्यांच्या मनाचा ठाव घेऊया आणि बघूया त्यांच्या मनात काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या समस्या काय आहेत. एखाद्या गव्हर्नमेंट पोस्ट साठी किंवा एखाद्या इतर ऑफिशियल पोस्ट साठी जर सिलेक्शन करायचं झालं तर मेरिट वाईज केलं पाहिजे, असं कास्ट वाईज डिफरन्शिएट करून सिलेक्शन नाही केलं पाहिजे. शेतकरी जो धान्य पिकवतो त्याला व्यवस्थित हमीभाव दिला पाहिजे. आता एकतर वुमन सेफ्टी आहेच, पुन्हा ते म्हणजे पावसाळा झाल्यावर रस्ते खूप खराब झालेत त्यामुळे खूप त्रास होतो यायला जायला आणि काही नाही. मग एवढाच समस्या सर, फक्त बेरोजगारीच आहे आपल्याकडं. बेरोजगारी म्हणजे आत्ता एम एस सी पास होणारे मुलं खूप आहेत आणि वेगवेगळ्या फील्डमधून आणि इंजिनिअरिंगमधून पास होणारे मुलं, त्यामुळे त्यांना नोकरी नाही आहे. आणि स्मॉल शहरांकडे एम आय डी सी म्हणा किंवा असे स्मॉल शहरांमधून लोकांना पुणे मुंबईसारख्या शहरात जावं लागतं, इथलं सातारा सांगली कोल्हापूर लोकांमधलं, पण त्यांना सातारा किंवा सांगलीमध्ये जवळ नोकरी मिळत नाही, पण त्यांना तिथं जाऊन राहण्याचा अडचण होते किंवा खर्च म्हणा, तिथं जाऊन नोकरी मिळणं हे पण खूप मोठी अडचण आहे आता सध्याला. ऍक्च्युली बस मधनं असू देत किंवा आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग करत असू टू व्हीलरवर वगैरे असू तर खूप सारं म्हणजे मागून मुलं टॉन्टिंग करत असतात. ऍक्च्युली पोलीस वगैरे उभे राहिलं असं ट्रॅफिक हवलदार, पण कोणी त्याच्यावर ऍक्शन घेत नाही. आज गावातल्या मुलींना शिकवलं जातं पण ग्रॅज्युएशन शिकवलं जातं किंवा त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं जातं, पण गावातल्या मुलींची एक मेंटॅलिटी आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन झालं की त्यांचं आफ्टर लग्न करायला हवं. मग ही मेंटॅलिटी का लोकांची, त्यांना पुढे शिकायचं असेल किंवा जॉब करायचा असेल तर ते मार्ग उपलब्ध करून द्यायला हवा किंवा शासनाने इथं प्रयत्न करायला हवा या गोष्टीवर. आपल्याकडे पर्यटनाचा जो काही व्यवसाय आहे तर त्या व्यवसायाला कुठेतरी वृद्धी येणं गरजेचं आहे. हिस्टॉरिकल पर्यटन स्थळं आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु ज्या सुविधा आहेत तर त्या सुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवतो आणि त्या माध्यमातून आपल्याला रोजगारसुद्धा जी काही निर्मिती आहे तर ती रोजगार निर्मिती सुद्धा आपल्याला करता येऊ शकते. कायदा आणि सुव्यवस्था ही पहिल्यांदा राखली पाहिजे, कारण लोकशाही बरोबरच आपल्या देशात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हा महत्वाचा मुद्दा आहे. आज पुस्तकातून फक्त स्त्री पुरुष समानता शिकवली जाते पण स्त्रियांवर जो अत्याचार होतोय तो तितका अजूनही कमी झालेला नाही, तर त्यासाठी लोकशाहीनेही तितकंच काम करणं गरजेचं आहे, तरच कायदा व सुव्यवस्था राखली जाईल. तुमच्या समस्या एज्युकेशन सिस्टीममधल्या म्हटल्या तर समानता ज्याने मिळतो त्या प्रॅक्टिकल लेवलवर झालं पाहिजे, त्याच्यासाठी मुलींनी तेवढा कार्यभार केला पाहिजे आणि शासनाकडून देखील त्याचा पुरवठा झाला पाहिजे. समस्या म्हणाल तर फक्त नावासाठी आरक्षण दिलं गेलं विधानसभेमध्ये, 50% आरक्षण किंवा 35% म्हटलं जातं, पण तेवढा सहभाग अजूनही महिलांचा तिथं नाही आहे. जोपर्यंत तिथं त्यांना प्रतिनिधित्व मिळणार नाही तोपर्यंत खालून जो विकास आपण अपेक्षित ठेवतो तो होणार नाही. ह्या पहिल्या समस्या, त्या सोडवण्यासाठी उमेदवार नक्की कसा असावा ते पाहूया. उमेदवारात नक्की कोणते गुण पाहणार हे आपण विचारूया. तू काय सांगशील नक्की उमेदवारात काय पाहशील? म्हणजे उमेदवार एकतर ऑनेस्ट असावा, त्यांनी स्वतःचे काम व्यवस्थित करावे, असं म्हणजे जे सांगतोय ते परिपूर्ण करावं, असं पेपर वर्क नसावं. माझं मत आहे की उमेदवार हा शिक्षित आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं क्रिमिनल रेकॉर्ड नसलं पाहिजे. किंवा देशाच्या संरक्षणाची गोष्ट येते तेव्हा काय होतं, सैनिकांची भरती करताना त्यांचं शिक्षण चेक केलं जातं, त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड चेक केलं जातं, तर जे देश चालवतात त्याबद्दल आपण का नाही विचार करत.
सगळेच उमेदवार आश्वासन देतात या पंचवार्षिकला दिसतात, त्याच्यानंतर पुढच्याच पंचवार्षिकला दिसतात. पण या पंचवार्षिकला दिलेली आश्वासनं जो उमेदवार पुढच्या पंचवार्षिक पर्यंत पूर्ण करेल त्याच्या मतावर ठामून तोच खरा उमेदवार असेल. मित्रांनो, तुम्ही पाहताय वेगवेगळे प्रकारचे मुद्दे मांडतात आणि मुद्दे हे खूप इंटरेस्टिंग आहेत आणि हे तरुणांच्या मनातले आहेत. कारण आपण जर पाहतोय जर पूर्ण देशात 60% युवक आहेत तर हे मुद्दे प्रत्येक राजकारण्याने लक्षात घेतले पाहिजेत. आता तू काय सांगशील? मला महत्वाचं म्हणजे एक नमूद करायचं आहे की आपल्या देशामध्ये आपण प्रत्येक जण मतदान देतो, पण आपण हे बघतो का की समजा शिक्षण मंत्री जर आपल्याला निवडायचं तर तो शिक्षक आहे का, किंवा क्रीडा मंत्री तो क्रीडेविषयी त्याला काही ज्ञान आहे का? तर प्रत्येकाने निवडताना असं काय असं निवडलं पाहिजे की आपला शिक्षण मंत्री हा किमान एज्युकेटेड तो शिक्षकच असावा, क्रीडा मंत्री हा क्रीडा क्षेत्रातलाच असावा, आणि अर्थमंत्री हा इकॉनॉमिकल त्याला नॉलेज आहे असंच असावा, जेणेकरून आपल्या देशाचा विकास होईल. नाहीतर त्याच्यामध्ये जर त्याला नॉलेजच नसेल तर तो त्याच्यामध्ये काय विकास करणार आहे, काय काम करणार आहे? हा महत्वाचा मुद्दा मला वाटतो. उमेदवार आहे ना हा एखादा जर आपण फील्ड म्हणतो तर त्यातला तज्ज्ञ असावा. जर क्रीडा मंत्री जर स्पोर्टमॅन असेल तर तो चांगल्या प्रकारे उपाययोजना वगैरे करू शकेल. पण उमेदवार असा हवा की त्यानं म्हणजे जनतेचं ऐकून घ्यायला हवं, शंकांचं निरसन करून घ्यायला हवं. काही उमेदवार असे असतात तुम्ही अर्ज द्या त्याच्यावर आम्ही विचार करू, पण तसं नको. तुम्ही त्यांच्याशी इंटरॅक्शन करायला हवं. जर तुम्ही पंचवार्षिक आली की इंटरॅक्शन करता, मग तुम्ही कोपरे सभा लावता, कुठली जाहीर सभा असेल तेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही बोला. पण आज जर तुम्ही एक लोकनेते आहात, तुम्ही म्हणता मी लोकनेते आहोत, मग शिवाजी महाराज जसे प्रदेशी जाऊन बोलत होते, संवाद साधत होते, तसं तुम्ही का नाही संवाद साधत? त्यामुळे मग यूथमध्ये काय एक गोष्ट तयार झाली त्यांच्या मनामध्ये, भीती की त्यांना ओपनली बोलता येत नाही लोकनेत्यांसमोर. मग असा नेता तुम्ही निवडून द्या की ज्याला म्हणजे आमच्या सगळ्यांचं आम्हाला त्यांच्यासमोर मतं मांडता येतील आणि ओपनली बोलता येईल. हे ना एक बोलता बोलता छान क्लॅप होऊ द्यायच्या रडे. छान भारी मुद्दा मांडलाय ना की लोकप्रतिनिधी कसा असावं तर छत्रपती शिवाजी महाराजांगत तिनं सांगितलं. छान एकदम सांगितलं. काय बात आहे, आपल्या समाजामध्ये सध्या बेफिक्री वृत्ती खूप वाढलेली आहे. म्हणजे आपण म्हणतो ना जाऊ दे ना माझं काय जातं, की अगदी आपण एखादं साधं चॉकलेट खाऊन सहज अगदी कागद इतरत्र टाकून देतो. आपण हा विचार करत नाही की राज्य माझं, हे गाव माझं, राज्य माझं, देश माझा, आपलं म्हणण्याची वृत्ती आहे ना ही प्रत्येकामधली हळूहळू हळूहळू कमी होत चालली आणि याला कुठेतरी आपल्या सर्वांची मानसिकता मला वाटतं फार महत्वाची वाटते या ठिकाणी. छान मुद्दा सांगितला. अजून तू काय बोलणार आहे? तुम्ही महिलांच्या समस्येबद्दल इतकं बोललात, आत्ताच एका दीदीने सांगितलं की महिलांची सेफ्टी होणं गरजेचं आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही कायदे सुरक्षित केले, कायदे अजून प्रबळ केले, महिलांना सेफ्टी दिली ॲज अ बॉडीगार्ड, पण तुम्ही त्यांचं सबलीकरण करणं अतिशय गरजेचं आहे. लहानपणापासून मोठ्या म्हणजे मोठ्या होईपर्यंत त्यांना हे शिकवणं गरजेचं आहे की तुम्हाला कोणीतरी बॉडीगार्ड नकोय, तुम्ही स्वतःच्या बॉडीची सेफ्टी तुम्ही स्वतः घेऊ शकता. त्यांच्या सबलीकरण होणं म्हणजे अंगणवाडीपासून ते कॉलेज, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेजपर्यंत त्यांना ते शिकवणं गरजेचं आहे की त्यांची सेफ्टी त्या स्वतः घेऊ शकतात. आणि हे सगळ्यात महत्वाचे महिलांच्या समस्येवरचं असलेलं औषध आहे असं मला वाटतं. तर प्रत्येकाने सांगितलं की उमेदवार असा असावा, ह्या समस्या आहेत. पण मित्रांनो, एक आपण जागरूक नागरिक म्हणून आपल्या काय काय रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, काय काय आहेत ते विचारूया. काय काय असावं एखादी रिस्पॉन्सिबिलिटी तुमची काय आहे? 2 ऑक्टोबर आणि 2014 साली एक स्वच्छता मोहीम म्हणून राबवण्यात आली. मग दोन ऑक्टोबरलाच का आपण आपलं कॉलेज महाविद्यालय साफ करायचं किंवा आपला परिसर साफ करायचा? नेते लोक पण काय करतात, त्या दिवशी झाडू घेणार आणि साफ करणार. आपण वर्षभर का नाही करत? म्हणजे ही रिस्पॉन्सिबिलिटी आपली पण आहे. बदलाची सुरुवात ही स्वतःपासून करायला हवी, मग सोसायटीमध्ये बदल होईल. जे प्रतिनिधी आपण निवडून देतो ते लोकांच्याकडूनच निवडले जातात. मग निवडताना आपण असे प्रतिनिधी का निवडत नाही की ते वेल एज्युकेटेड आहेत किंवा ते लोकांच्या समस्या पुढे जाऊन मांडतील किंवा ते त्याचे निराकरण करतील, आपल्या जातात आहे ना. मग आपणच त्या योग्य कॅन्डिडेटला निवडून द्यायला हवं. जर आपण प्रश्न उत्तर पाहिले तर एक चांगला मुद्दा ह्या तरुणांच्यात आला की तुम्ही त्या उमेदवार असेल त्याचं शिक्षण बघा, त्याची पात्रता बघा. आणि तो नेता हा तरुणांचा असला पाहिजे, तो राजकारणी तरुणांचा असला पाहिजे, तरुणांच्या समस्या सोडवणारा असला पाहिजे. तर आपण नक्की असा नेत्याला मत देऊया आणि सगळ्यात महत्वाचं मतदान करूया. मित्रांनो, हे होतं तरुणांचं वेगवेगळे मतं. असेच वेगवेगळे विषय डॉक्युमेंटरी पाहण्यासाठी सँडी एन यादव या चॅनलला
लाईक करा हा व्हिडिओ, जास्तीत जास्त शेअर करा, आणि हे चॅनल आहे सँडी एन यादव, याला सबस्क्राइब करा, या सगळ्यांचा ऐका आणि सबस्क्राइब करा. भेटूया.